त्यातच एक महत्वाची घडामोड अशी आहे की सिरमने भारतात लसीची चाचणी थांबवली आहे. जोपर्यंत ॲस्ट्राझेनका पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत सिरम इन्स्टिट्यूटनं कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात DCGIकडून सूचना येईपर्यंत या चाचण्या थांबवण्यात आल्या. आणि आता जाणून घेऊयात इतरही बातम्या. मराठा आरक्षणामध्ये नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती ही जर लक्षात घेतली तर याबाबत पुढील उपाययोजनांबाबत आज सरकार आणि मराठा संघटनांमध्ये बैठक पार पडते. आरक्षण नाकारलं गेल्यानं मराठा संघटना आक्रमक झाल्यात आणि या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री, मंत्रिगटातील सदस्य आणि संघटनेचे सदस्य यांच्यात ही बैठक आज पार पडणार आहे. पुढलं नियोजन काय असावं, काय रणनीती असावी, कशा पद्धतीने आता आपण जायला हवं याबद्दलची चर्चा या बैठकीत केली जाईल. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आणि त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची काल वर्षा बंगल्यावरती मराठा आरक्षणावरती महत्त्वाची चर्चा पार पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टात काय भूमिका घ्यायची यावर मंत्र्यांमध्ये मंथन झालं. मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि आरक्षणाच्या बाजूने लढलेले वकील यांच्याशी मुख्यमंत्री बरोबर 11 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम आहे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. यामुळे कोणीही निराश होऊ नये आणि कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. काही लोकांकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत. आजकाल माझा डॉक्टर नवरा सर्व भाग आहे. अगदी पुण्यातली ही सगळी परिस्थिती आपण जाणून घेतली. चंद्रकांतने आपल्याला तिथली परिस्थिती स्पष्ट केली. ऑक्सिजनचा कृत्रिम तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे. म्हणजे मुळात तो तुटवडा नाही आहे, पण त्यात जे नियोजन व्हायला पाहिजे, जिथून ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यायला हवेत किंवा ऑक्सिजन आणायला हवा, तो हॉस्पिटलपर्यंत पोचवायला हवा, ते नियोजन या ठिकाणी व्यवस्थित होताना दिसत नाही. आणि अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे ती नाशिकमध्ये देखील आहे. नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, तिथं नियोजन होतं आहे की नाही, हे आपण जाणून घेणार आहोत बरोबर 9 बुलेटिनमध्ये. पण तोपर्यंत आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी. ICMRनं अखेर त्यांच्या सिरो सर्व्हेचे निष्कर्ष जे आहेत ते जाहीर केलेत आणि हा अहवाल जो आहे तो धक्कादायकच म्हणायला हवा, कारण मे महिन्यापर्यंत तब्बल 64,68,000 भारतीय कोरोनानं संक्रमित झाले होते आणि याचं निदानच झालं नाही. म्हणजे त्यांना कोरोना होऊन गेला हे त्यांना कळलंच नाही. मे महिन्यात प्रत्येक पॉझिटिव्ह केसमागे 82 ते 130 रुग्ण असे होते ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळलंच नाही. इथं एक गोष्ट नमूद करणं महत्त्वाचं आहे आणि ती गोष्ट अशी आहे की या सर्व 64 लाख नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आलेली नाही आहे. 11 ते 4 जूनपर्यंत 28,000 जणांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली आणि त्याचा अहवाल घेऊन संपूर्ण देशाची टक्केवारी काढण्यात आली. जाणून घेऊयात या सिरो सर्व्हेमध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आली आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे जर लक्षात घेतले तर 73% भारतीयांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. याचा अर्थ 64.68 लाख भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. एका कन्फर्म केसमागे 82 ते 130 निदान झालेले रुग्ण आहेत. 31 मे रोजी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1.82 लाख इतकी झाली. झिरो पॉझिटिव्हिटी दर ग्रामीण भागात जो सर्वाधिक आहे तो 69.4%. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये सिरो पॉझिटिव्हिटी दर 15.9%. बिगर शहरी झोपडपट्ट्यांमधील दर 14.6%. 18 ते 45 या वयोगटात संक्रमण दर सर्वाधिक म्हणजे 43.3%. तर 46 ते 60 या वयोगटातील संक्रमण दर 39.5%. तर 60 वर्षांवरील 17.2% नागरिकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. आपल्याबरोबर IMA महाराष्ट्र जी राज्याची शाखा आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्याबरोबर. डॉक्टर अविनाश भोंडवे, या सर्व्हेकडे आपण कसं बघायला हवं?
हा सर्वे आपण ज्याला त्याचे जे काही त्याच्यामधून मुद्दे पुढे निघतात त्याचं जर आपण परिश्रम केलं, एक गोष्ट अशी लक्षात येते की मे महिन्याच्या अखेरीसच भारतातल्या 64 लाख लोकांना, अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. आणि त्याच वेळेला असं दाखवून दिलं होतं की ही बाधा जी आहे किंवा हे जे लोकांना संसर्ग झालेला आहे हा वाढत्या प्रमाणात असणार आहे. त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपण आता नेहमी आपल्या लक्षात येतं की जून जुलैपर्यंत ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग फार नव्हता, परंतु ह्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलंय की ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यावेळेला 69% लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली होती. हे सर्व्हे जे असतात ह्याचं जे काही तत्व जी पुढे येतात त्याप्रमाणे नियंत्रणाचे आपल्याला आडाखे आखावे लागतात किंवा पुढची रणनीती आपल्याला जोखून घ्यावी लागते. ह्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर जे काही दाखवलेलं आहे त्यामध्ये असं निश्चित दाखवलं की एका रुग्णामागे साधारणतः 80 ते 130 लोकांना त्याचा संसर्ग होत असतो. याचाच अर्थ आज प्रत्येक जो पॉझिटिव्ह रुग्ण येईल याच्याबरोबर 80 ते 82 कमीत कमी लोकांचं टेस्टिंग व्हायला पाहिजे. ही चाचणी आज होताना दिसत नाही. आज आपण म्हणतो की भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात टेस्टिंग होत आहे, परंतु हे टेस्टिंग खूप कमी पडत आहे. याची जवळजवळ 80 पट हे आपल्याला वाढवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये हा मे अखेरीसच, मे 11 ते 4 जूनच्या दरम्यान हा सर्वे 21 राज्यात केला गेला. आणि त्याच वेळेला असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा याची लागण व्हायला लागली आहे, पण त्याप्रमाणे योग्य पावलं उचलली गेलेली नाहीयेत. त्यामुळे आपण पाहतोय की गेल्या काही महिन्यामध्ये ही संख्या ग्रामीण भागामध्ये ही रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 18 ते 45 वयोगटातल्या लोकांना पैकी 43.3% लोकांना हा आजार झाला होता आणि 43 ते 60 या वयोगटातल्या लोकांना 39. बरोबर डॉक्टर भोंगे, हे मुद्दे तर लक्षात आले, पण मला अगदी थोडक्यात की आता पुढे काय करायला हवं? याचा अर्थ आपल्याला टेस्टिंग वाढवायला पाहिजे, त्यानंतर ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या पाहिजे, तिथेही टेस्टिंग वाढवलं पाहिजे. ग्रामीण भागातले रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील. आज ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल्सची आणि इतर गोष्टींची संख्या खूप कमी पडतीये. आज अनेक आजूबाजूचे ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते त्यांना शहरात यावं लागतंय, त्यामध्ये असं अनेक रुग्ण हे जास्ती गंभीर होतात, त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. या सगळ्या व्यवस्था आपल्याला दूरदर्शीपणे नियोजन करायला लागतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नियोजन फार महत्वाचं आहे. आणि आता वारंवार म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यापासून तर आत्तापर्यंतच्या टप्प्यापर्यंत आपण नियोजनाच्या बाबतीत वारंवार चर्चा करताना दिसतो, कारण प्रत्येक वेळी संख्या जी वाढते कोरोनाग्रस्तांची त्यानुसार नियोजन देखील बदलावं लागतं आहे. म्हणजे ज्याला आपण अपडेट करणं ज्याला आपण म्हणतो ते होणं फार महत्त्वाचं आहे आणि ते इथे होताना दिसत नाही. आणि चाचण्यांचं प्रमाण वाढवणं फार गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि त्यातच आपण बघतोय महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 23,446 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत, तर मागील 24 तासांमध्ये 448 मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची बाधा होऊन 28,282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 990,795 इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 261,432 ॲक्टिव्ह केसेस आहेत. मागील 24 तासांमध्ये 14,253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 7,715 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.